नमस्कार, मी लीनल गावडे. विचारा लाईव्ह या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. खरं तर आज एक नवीन विषयासह आम्ही आलो. आजचा आपला विषय आहे ज्वेलरी डिझायनिंग मध्ये करिअर करताना. आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत SNDT विद्यापीठाच्या प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निकच्या ज्वेलरी डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग विभागाचे विभाग प्रमुख मदन केंद्रे. मदन सर, खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमात. या संदर्भात खरं तर मला खूप प्रश्न पडलेत आणि नक्कीच तुम्हालाही असतील. तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी आम्हाला फोन करा. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0222611240 या नंबरवरती. सर, आपण असं म्हटलं की ज्वेलरी खरं तर महिलांची पुरुषांची सगळ्यांचाच आवडीचा विषय असतो. आता हा ज्वेलरी डिझायनिंगचा कोर्स म्हणजे नेमकं काय? आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत ज्वेलरी डिझायनिंगचे. स्टार्टिंग सर्टिफिकेट कोर्सेसपासून डिप्लोमा आहे, डिग्री आहे, आणि प्रत्येक कोर्ससाठी वेगवेगळं क्वालिफिकेशन लागतं. तुम्हाला जर सर्टिफिकेट कोर्स करायचा असेल तर त्याच्यासाठी काय कुठल्याही प्रकारचं एज्युकेशन नाही लागत. तुम्हाला फक्त त्यात आवड पाहिजे. ज्वेलरी डिझायनिंग म्हणजे फक्त चित्र काढणं नव्हे हे तुमच्या डोक्यात कधीच येता कामा नाही. डिप्लोमाला ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला 10वी पास आवश्यक आहे, आणि डिग्री करायची असेल तर डिग्रीसाठी प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 12वी पास झालं पाहिजे कुठल्याही स्ट्रीममधून, सायन्स, आर्ट, कॉमर्स, आणि स्वतःला या क्षेत्राविषयी आवड पाहिजे. ह्या बेसिक गोष्टी आहेत. तुम्ही जर डिप्लोमा केलेला असेल तर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं डिग्रीला, आणि 2 वर्षात तुम्ही तुमची डिग्री पूर्ण करू शकता. बरोबर. आता जसं तुम्ही म्हटलं की क्रायटेरिया आहे जसं 10वी आहे, 12वी आहे, पण आता हे नेमकं कोर्सविषयी तुम्ही अजून आणखीन माहिती काय द्याल? यामध्ये ज्वेलरी डिझाईन, मी जसं आत्ताच बोलल्याप्रमाणे की चित्र काढणं म्हणजे ज्वेलरी नाही. ज्वेलरीसाठी बऱ्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत. तुम्हाला ज्वेलरी कशी डिझाईन करायची, कॉन्सेप्च्युअल ज्वेलरीमध्ये तुम्ही ज्वेलरी डिझाईन ज्यावेळेस करता त्याच्या पाठीमागं प्रत्येक ज्वेलरीमागे एक स्टोरी असते, आणि त्या स्टोरीनुसार तुम्हाला ज्वेलरी डिझाईन करायची असते. डिझाईन झाल्याच्या नंतर ती बनते की नाही बनते याच्यासाठी तुम्हाला ज्वेलरी मेकिंग म्हणजे अक्षरशः कशी बनवायची त्या गोष्टी आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर त्याचं बजेटिंग ठरलं जातं. त्या बजेटिंगसाठी तुम्हाला त्यात वापरलेले जेम्स, डायमंड्स हे कुठल्या क्वालिटीचे आहेत, किती आहेत, आणि त्याची कॉस्ट काय, आणि आपला जो कस्टमर आहे त्या कस्टमरसाठी आपल्याला किती बजेटिंग करावं लागतं, या सर्व गोष्टीचा अभ्यास करणारं क्षेत्र आहे. म्हणजे आपण जर विषय मांडला किंवा उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर तुम्हाला एक मी मूवीचं सांगेन किंवा एक मराठी मूवी किंवा मराठी सिरियल आलेला होता आता त्या बाजीराव मस्तानी घ्या किंवा तुमचं जय मल्हार घ्या, त्या जय मल्हारमधले दागिने तर तुम्ही आत्ताच्या ट्रेंडनुसार वापरले तर त्या जो सिरियलला जो लुक येईल तो वेगळ्या प्रकारचा असेल. नक्कीच. त्याच्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी रिसर्च करावा लागतो, आणि त्या रिसर्च करून या गोष्टीवर डिझाईन करावं लागतात. त्या केलेल्या डिझाईन्स आपल्या जो पात्र आहे त्या पात्राशी पूर्णपणे मिळत्या जुळत्या असल्या पाहिजेत, आणि त्यानुसार पुढचं बनवण्याचं काम केलं पाहिजे. या सर्व गोष्टीचा अभ्यास केला जातो. ज्वेलरी डिझायनिंग हे एक सायन्स आहे, हे एक आर्ट आहे. इट्स कॉम्बिनेशन ऑफ आर्ट, सायन्स आणि कॉमर्स आहे. कारण भारतामधून 5-7% जो फॉरेन रेव्हेन्यू भारताला मिळतो तो फक्त ज्वेलरी सेक्टरमधून मिळतो, आणि गव्हर्नमेंट याच क्षेत्राला 15% घेऊन जायचा प्रयत्न करत आहे. म्हणजे 2022 आपल्याकडं लाखो वॅकन्सीज तयार होणार आहेत. त्याच्यासाठी पुष्कळ स्किल्ड वर्कर लागणार आहेत. गव्हर्नमेंटनं बऱ्याच स्कीम आणलेल्या आहेत. इव्हन तुम्ही काही छोटे छोटे कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला स्टार्टअप ग्रँट पर देतं गव्हर्नमेंट, आणि त्या स्टार्टअप ग्रँटच्या वापरामुळे तुम्ही स्वतःची बिझनेस सुरू करता. मी आता पुन्हा एकदा कोर्सकडे वळते. जसं मी म्हटलं की तुम्ही म्हणाला डिप्लोमा कोर्सेस आहेत, नंतर डिग्री कोर्सेस आहेत, तर डिप्लोमा कोर्सेसचं नेमकं स्वरूप काय असतं? आमच्याकडे जो डिप्लोमा आहे किंवा आणखी अवेलेबल जेवढे डिप्लोमा आहेत आपल्याकडं, त्या डिप्लोमामध्ये पहिलं ज्वेलरी डिझायनिंग शिकवलं जातं. म्हणजे तुम्हाला सुरुवात कशी करायची, बेसिक लाईन कशी ड्रॉ करायची, आणि ती फिनिश प्रॉडक्ट कसा तयार करायचा, एवढं प्रशिक्षण त्याच्यामध्ये दिलं जातं. त्यानंतर तीच पेपरवर उतरवलेली डिझाईन तुम्हाला अक्षरशः बनवता येईल की नाही हे तुम्हाला आकलन केलं पाहिजे, आणि त्यानुसार ती बनवायची. बनवते वेळेस ज्या काही प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, कुठली मशीन्स वापरायच्या, कुठलं हँडमेड वर्क करायचं, कॉस्टिंग कसं करायचं, किंवा त्यात कुठले दागिने रत्न वापरायचे, जसं की हिरा आहे किंवा जेमस्टोन्स आहेत, आणि वेगवेगळे जेमस्टोन त्या डिझाईनला साजेशे आणि त्या डिझाईनच्या कॉस्टिंगमध्ये बसेल अशा प्रकारच्या गोष्टी कशा करायच्या हे एका पार्टमध्ये शिकवलं जातं. दुसऱ्यामध्ये जेम आयडेंटिफिकेशन आहे. जेम स्टोन्सचे
प्रकार किती आहेत, त्याच्यापासून आपल्या फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, खरे जेम्स कसे ओळखायचे, खोटे कसे ओळखायचे, किंवा आपण जर सोन्याविषयी बोललो तर आजकाल आपण हॉलमार्किंग हा शब्द बराच ऐकतोय, तर हॉलमार्किंगमध्ये म्हणजे काय, हॉलमार्किंग म्हणजे नेमकं काय, आपण जे दागिने आणले त्यातमध्ये खरं सोनं किती आहे, ओरिजिनल सोनं किती आहे, ह्या गोष्टी कशा ओळखायच्या, या सर्वांचं प्रशिक्षण या डिप्लोमा कोर्समध्ये दिलं जातं. एकंदर डिप्लोमा कोर्स असा असतो, म्हणजे डिग्री कोर्समध्ये त्यानंतर काय असतं? डिप्लोमाच्या नंतर डिग्री. आता बेसिकली मुळात हा फरक आहे की डिप्लोमा करण्यासाठी तुम्हाला 10वी पास पाहिजे. 10वी पास झाल्यावर तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेऊ शकता ॲज पर अवर टेक्निकल स्ट्रक्चर ऑफ कोर्सेस. बरं, आपण हा प्रश्न पुढे नेणार आहोत, पण आपला एक फोन आहे, तुकाराम सानप आहेत बीडवर ना. तुकाराम, तुमचा प्रश्न विचारा. डिग्री कोर्स आहे की डिग्री कोर्स साठी तुमचं जे रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आहे तो 12वी पाहिजे कुठल्याही क्षेत्रामध्ये, आर्ट्स असो, कॉमर्स असो, सायन्स असो, त्याच्यामध्ये डिग्री केल्यावर तुम्हाला ऍडमिशन मिळतं. हे ऍडव्हान्स मध्ये जातं. डिप्लोमा मधला जो सिलेबस असतो थोडं प्रॅक्टिकली मोर नॉलेज, आणि डिग्रीमध्ये थेरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल, पण थेरॉटिकल जास्त नॉलेज असतं डिग्रीमध्ये, कारण डिग्रीमध्ये तुम्हाला काम करून घ्यायचं असतं दुसऱ्याकडून, आणि डिप्लोमा स्टुडंट्सला स्वतः काम करायचं असतं. हे आपलं स्ट्रक्चर आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला स्वतःचे उद्योग करायचे, तुम्ही डिप्लोमापासून सुरुवात करायला पाहिजे. आणि त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला ती आवड कायम राहिली, तशीच जर कायम राहिली, तर तुम्ही त्यात डिग्री करू शकता. डिग्रीच्या नंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट करू शकता. आणि असंख्य नोकऱ्या उपलब्ध आहेत, फक्त तुमच्याकडे स्किल पाहिजेत. स्किल नसेल आणि आवड नसेल तर हा कोर्स करण्यात मजा नाही. आता तुम्ही जसं म्हणालात कल्पकता, म्हणजे तुमच्यामध्ये एक तर नाविन्य पाहिजे, तुम्हाला काही काही वेगळ्या गोष्टी करण्याची आवड असेल तर हे क्षेत्र असतं. पण नेमकं या क्षेत्रात जर कोणाला यायचं असेल तर त्यांनी आतापासून नेमका कशाचा सराव करायला हवा? ब्लाइंड माइंडने जो कोणी या क्षेत्रात येईल ते एकदम उत्तम आहे, कारण फक्त तुम्हाला आवड पाहिजे. आवड ही महत्त्वाची आहे. आमच्याकडे बरेच जण कोर्स करून येतात की मी हा ड्रॉइंगचा कोर्स केलेला आहे, पेंटिंगचा कोर्स केलेला आहे, पण माझ्या मते की जो ब्लाइंडली येईल तो ॲब्झॉर्ब जास्त करेल त्या गोष्टीमध्ये, आणि त्याच्यामुळे काय होईल की ते जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतात मुलं, आणि त्या आमच्या सिलेबसवर रुळले जातात. तर बेसिक काही करायचं नाही. तुम्हाला आवड आहे, तुम्ही या. तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा आहे, तुम्ही या क्षेत्रात या. तर हीच एक आर्ट आहे. तुम्हाला आवड आहे, या. आता आपण म्हटलं की भारतामध्ये खरं तर हे आधी कोर्सेस नव्हते, हे आता काहीच्या काळांमध्ये म्हणजे यांचे महत्त्व वाढलंय, पण नेमकं या मागचं कारण काय आपण म्हणू शकतो? हा फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे ॲक्च्युली, की आपल्याकडे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स बरेच कॉलेजेस आहेत, पण या क्षेत्रामधलं एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन असून सुद्धा फारच कमी कोर्सेस अवेलेबल आहेत. आणि ज्यावेळेस आमचं कॉलेज, आमच्या इकडे हा विभाग सुरू झाला 1996 तेव्हापासून आमच्याकडे डिप्लोमा कोर्स आहे, जो की एशियामधला पहिला डिप्लोमा कोर्स आहे. या अशा एज्युकेशनवर कुणी भर दिला नव्हता, त्यावेळेस SNDT ने हा कोर्स सुरू केला. आता सध्या भरपूर कोर्सेस अवेलेबल आहेत. इव्हन गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आहेत, प्राईम मिनिस्टर कौशल्य विकास योजना आणि बऱ्याच योजना आहेत, त्याच्यामधून तुम्हाला हे कोर्सेस अगदी फ्री स्वरूपात मिळतात. पण तुम्हाला हे कोर्स करण्यासाठी शोधणे म्हणजे ज्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे तुम्हाला चांगल्यापैकी शिकवू शकतात, ते पाहून करा. कारण यात सर्टिफिकेटला काहीही एवढं व्हॅल्यू नाही आहे की सर्टिफिकेट असेल की मला 50% मार्क आहेत, मला 60% मार्क आहेत, मला चांगला जॉब मिळेल. नाही, तुम्हाला काय येतं या गोष्टीवर तुमचा जो जॉब आहे किंवा तुमची नोकरी आहे ती अवलंबून आहे. तुम्हाला काय येतं या गोष्टीवर तुमचं बिझनेस करण्याचं कौशल्य अवलंबून असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फारच योग्य प्रकारे ज्या संस्थेतून तुम्ही हा कोर्स करता ती संस्था चूज करणं हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि तुमच्या आवडीनुसार करा. तुम्हाला आवड आहे ज्या गोष्टी डिझायनिंगची, तुम्ही डिझायनिंगमध्ये करिअर करा. तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर आवड आहे, मशीनसोबत जर आवड आहे, तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कोर्स करा. तुम्हाला रत्नामध्ये असेल, आजकाल बरेच ट्रेंड असतात, आपण पाहतो की कोणी सांगतं तुम्ही एक रतीवाला खडा यूज करा, अमुक स्टोन यूज करा, तमुक स्टोन, या गोष्टीत तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही जेम स्टोन्स, आयडेंटिफिकेशन, डायमंड ग्रेडिंग या टाईपचे कोर्सेस करा. म्हणजे करिअर अति उत्तम प्रकारे अवेलेबल आहे, त्यामुळे स्कोप भरपूर आहे. आणि 2022 गव्हर्नमेंटचं पण गव्हर्नमेंटचे सुद्धा टार्गेट असे आहे की या क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन 7-8% वरून
15-16% घेऊन जायचं. त्यामुळे क्षेत्रात फारच चांगल्या प्रकारे स्कोप. आता आपण जसं म्हटलं की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्या प्रॅक्टिकल नॉलेज दिल्या जातात, पण मग नेमकं यांचं स्वरूप कसं असतं, म्हणजे काय पद्धतीनं पहिल्यांदा सुरुवात केली जाते की दागिने घडवताना नेमकं सुरुवात कुठून होते? दोन गोष्टी आहेत त्यामध्ये, एक ट्रॅडिशनल वे ऑफ ज्वेलरी मेकिंग आणि ॲडव्हान्स्ड वे. पहिलं म्हणजे आपल्याकडे तुम्ही पाहिलं असेल ज्वेलरी शॉपमध्ये गेल्यावर एक माणूस बसलेला असतो मांडी घालून आपला मस्त, त्याच्या तोंडापुढे एक काहीतरी ज्योत असते, तो फुंकर मारतो आणि काहीतरी काम करत असतो आपला. ती ट्रॅडिशनल मेथड झाली आणि आत्ता त्याची जागा मशीन्सनी घेतलेली आहे. आज तुमच्या ॲटोमॅटिक मशीन्स एवढ्या अवेलेबल आहेत की तुम्ही फक्त कम्प्युटरमध्ये ज्वेलरी डिझाईन करा आणि ती ज्वेलरी तुम्हाला मशीनमध्ये मेटलमध्ये अर्ध्या तासात बनवून बाहेर निघू शकते. ज्या गोष्टीसाठी आतापर्यंत 15-20 दिवसाचा टाईम लागायचा, त्या गोष्टी एका दिवसात किंवा 8 तासात व्हायला शक्य आहेत. हा झाला बदल. तर शिकण्यासाठी मशीन्सवर ज्वेलरी बनवा किंवा हाताने बनवा किंवा ट्रॅडिशनलने बनवा की ॲडव्हान्सने, तुम्हाला बेसिक प्रिन्सिपल्स आले पाहिजेत. त्या बेसिक गोष्टी सर्व शिकणे आवश्यक आहे. त्याचसाठी तुम्हाला डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स हे करणं जरुरी आहे. आणि या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल, आणखी पुढं जायचं असेल, तर तुम्ही डिग्री करा. आणखी संशोधन जर करायचं असेल, आपल्याकडे संशोधनच्या इन्स्टिट्यूट नाही आहेत या क्षेत्रामध्ये, पण आणखी संशोधन करायचं असेल तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट किंवा पीजी म्हणतो आपण, पीजी करावं लागेल. स्कोप भरपूर आहे. आता तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनचा विषय काढला, म्हणजे संशोधनाचा विषय काढला, तर यामध्ये संशोधन करताना नेमकं कुठल्या काय पद्धतीनं मार्गदर्शन कराल की कुठल्या पद्धतीनं संशोधन हे व्हायला हवं? मुळात आपल्याकडे कुणाला वाईट वाटायचं कारण नाही आहे, पण आपण असं म्हणतो की ज्वेलरी आज भरपूर लोक ट्रेडिंगमध्ये आहेत, ज्वेलरी मेकिंगमध्ये फार कमी लोक आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये जसं आपले प्राईम मिनिस्टर पण सांगतात किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपलं एकदम आपण पुढे यायला पाहिजे, त्या गोष्टीप्रमाणे या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एवढ्या संधी उपलब्ध होणार आहेत. आणि संशोधनावर जर आलं तर आपण काय करतो, तर आपण जातो ब्लाइंडली जातो दुकानामध्ये, एका शॉपमध्ये सांगतो की आम्हाला ज्वेलरीची एक अंगठी पाहिजे. सो तुम्हाला तो सांगतो शॉपकीपर की ठीक आहे, ही 24 कॅरेटची आहे. आपण ती घेतो, शर्ट टाकतो आणि किंवा तिचे पैसे चुकते करतो आणि निघतो तिथून. पण मला असं वाटतं की हे एज्युकेशन असायला हवं की तुम्ही सॅटिस्फाईड आहेत का त्यांनी 24 कॅरेट असो की 12. तर ह्या गोष्टीचं संशोधन व्हायला पाहिजे, या गोष्टीवर तुम्हाला नॉलेज वाढलं पाहिजे तुमचं. तर निव्वळ नोकरी म्हणूनच हे कोर्सेस करण्यापेक्षा तुमच्या पर्सनल नॉलेजसाठी पण तुम्ही ह्या गोष्टी बऱ्याच काही करू शकता. पुढे नेहमी पण दरम्यान एक फोन आहेत, अनुप माळस आहेत संगमनेरवर ना. अनुप तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. हा तुमचा प्रश्न विचारा. मॅडम मला असा प्रश्न विचारायचा होता की डायमंड ट्रेडिंगचा जो कोर्स असतो त्याच्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेज. तुमचा प्रश्न सलग विचारा. हॅलो. तुमचा प्रश्न सलग विचारा. हा सर, मला असा प्रश्न विचारायचा होता की डायमंड ट्रेडिंगचा जो कोर्स आहे त्यासाठी शासकीय कॉलेज शासकीय आहे का कुठलं, नाही का? आणि त्याला कुठली. हॅलो. दुर्दैवानं आपल्याकडे फुल्ली शासकीय कॉलेज एकही नाही जिथं हा कोर्स शिकवला जातो. तुम्हाला थोडीवार तरी फीस भरावीच लागेल. डायमंड ग्रेडिंग मध्ये नावाजलेली इन्स्टिट्यूट म्हणजे इंडियन डायमंड इन्स्टिट्यूट जी सुरतमध्ये आहे, तिथं तुम्हाला याचे सर्व कोर्सेस मिळतात. एवढी जास्त फीस नाही आहे, पण इट्स नॉट फ्री, फुल्ली फ्री आहे. शासकीय असा कोर्स कुठेच नाही आहे. आपण थोड्या वेळापूर्वी जे डिस्कशन केलं होतं की शासकीय इन्स्टिट्यूट कुठेच नाही आहे. बरं, आपला आता संशोधनाचा विषय होता, आपण आपण पुढे नेऊया. तर या संशोधनाच्या विषयी म्हणजे यात डायमंडविषयी घेतलं आपण, तर आजकाल आपण ऐकतो मार्केटमध्ये की कित्येक डायमंड्स डुप्लिकेट किंवा इमिटेड डायमंड किंवा ट्रीटेड डायमंड्स काय आलेलं आहे. तर याच्याविषयी जे लागणारं नॉलेज आहे हे नाही आहे. 100 तुमच्याकडं हिऱ्यांचा हार आहे, त्यातले किती खरे आहेत आणि किती खोटे आहेत हे कसे ओळखायचे, हे बेसिक नॉलेज तुम्हाला पाहिजे. आपण ज्यावेळेस 15-20 हजाराचा ज्वेलरीचा सेट घेतो, त्यावेळेस तुम्ही 50 रुपये देऊन त्याचं टेस्टिंग करू शकत नाही. हा एक स्किल आहे. कपडे घेतल्यावर आपण 50 वेळेस पाहतो कपड्याकडे की अरे इथं लाल आहे, इथं काळा आहे, अमुक आहे, तमुक आहे. पण हेच तुम्ही ज्यावेळेस पैसे इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस पण पहा तुम्ही, त्यावेळेस तुमचं पण नॉलेज वाढू द्या.
त्या ट्रेडरचं पण नॉलेज वाढू द्या. आणि याच्यामुळं काय नॉलेज वाढेल आणि हे एक रोजगार उत्पन्न करण्याचे क्षेत्र होतात. आणखीन एक फोन आहेत, गोकुळ आहेत नाशिकवर ना. गोकुळ, तुमचा प्रश्न विचारा. सर मला असं विचारायचं, प्रश्न विचारा. मंत्री कौशल्य विकास योजना नाशिक मध्ये काय कोर्सेस आहे? हा, नाशिक मध्ये सॅवी इन्स्टिट्यूट म्हणून आहे, जे की SNDT चीच अफिलिएटेड इन्स्टिट्यूट आहे, SNDT विद्यापीठाची. त्यांच्याकडे ज्वेलरी डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगचे कोर्सेस आहेत. तर तुम्ही जर तिथं जाऊन सॅवी इन्स्टिट्यूटमध्ये चौकशी केली तर तुम्हाला याच्याविषयी नक्कीच नॉलेज मिळेल. आता डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगचा विषय आपण म्हणतोय, दोन विषय खरं तर वेगवेगळे आहेत, यांच्याबद्दल काय सांगाल? नाही, इफ यू वॉन्ट टू बिकम अ गुड डिझायनर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग आलंच पाहिजे. मी तरी नक्कीच असं म्हणेन की मॅन्युफॅक्चरिंग ज्याला येत नाही तो चांगला डिझायनर बनू शकत नाही. आणि हे आम्ही प्रूव्ह करून दाखवलं आहे 1996 पासून. जेवढे आमच्याकडून डिझायनर मार्केटमध्ये गेलेले आहेत त्यांच्यामध्ये आणि दुसऱ्या इन्स्टिट्यूटमधून येणारे जे स्टुडंट आहेत, आय एम नॉट कम्पेअरिंग, बट असं आहे की फरक एवढाच आहे की आमचे स्टुडंट जे जातात त्यांना मॅन्युफॅक्चरिंग येतं. हा फार प्लस पॉईंट आहे. म्हणजे ते कारीगरला सांगतात की हे असं नाही, असं करायचं. तर हा यांची ही त्यातली विशेषता आहे. त्यांची ही स्टोन असेल तर ते सांगतात की हा स्टोन आणि हा स्टोन यामध्ये कलर डिफरन्स आहे, तर तुम्ही या सेटमध्ये हा स्टोन बसवू नका. तर हे मॅन्युफॅक्चरिंग ज्यावेळेस आपण स्वतः करतो त्यावेळेस या गोष्टी तुम्हाला समजतात. आणि या गोष्टीमुळे तुमची जी क्वालिटी येते ती डेफिनेटली ती क्वालिटी सुधारते. आणखीन एक फोन आहेत, भगवान जाधव आहेत नाशिकवर ना. भगवान, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, जो डायमंडचा आता आपण सर सांगताय कोर्स बद्दल, त्याबद्दल आपण एक महाराष्ट्राचा किंवा भारताचा पूर्ण विचार केला, बऱ्यापैकी छोटे छोटे ज्वेलरी दुकान आहेत आणि त्या दुकानांमधून बरेच मुलं कामं करतात. म्हणजे एका स्टोअर मध्ये बघितलं ते 15-20 मुलं कामं करतात आणि आता ज्वेलरी बऱ्यापैकी परचेस पण करताय डायमंड ज्वेलरी. तर त्यासाठी काही म्हणजे प्रयत्न करतोय का आपण, त्यासाठी काही शिक्षण घेण्याची सुविधा आहे का आपल्याकडे, जेणेकरून आपण त्याबद्दल माहिती मिळू शकतो आणि ज्वेलरी घेणं खूप सोयीस्कर होईल कस्टमर साठी किंवा आपल्यासाठी? ग्राहकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने थोडासा प्रश्न आहे, म्हणजे ज्वेलरीची दुकान असतात आणि बऱ्याच वेळा डायमंड बद्दलच त्यांचा तो प्रश्न आहे. हो, मला की आपल्याला नॉलेज पाहिजे. आपण ज्यावेळेस कुठलीही वस्तू घेतो त्यावेळेस त्याचा ब्रँड बघतो, त्याची चौकशी करतो, त्याची किंमत विचारतो, प्रत्येक गोष्ट विचारतो. तसंच तुम्ही ज्वेलरी घेतेवेळेस पण ह्या गोष्टी तुम्ही विचारू शकता, कधी तुम्हाला नॉलेज असेल तर. आणि यासाठी पण तुम्ही ते शिक्षण घेऊ शकता. आणि आत्ता लकीली आपल्या गव्हर्नमेंटनी म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतर्फे हे बरेच कोर्सेस वेगवेगळ्या ठिकाणी, आता ही फार मोठी लिस्ट आहे, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रायव्हेट लोकांनी गव्हर्नमेंट लोकांनी चालू केलेले आहेत कोर्सेस. आणि हे मात्र फ्री आहेत. थोड्या वेळापूर्वी जो प्रश्न विचारला होता, फ्री आहे का, हे कोर्सेस मात्र फ्री आहेत. पण यांचं जे ड्युरेशन आहे ते ड्युरेशन कमी आहे, 1 महिन्याचे किंवा 200 तास 250 तास असे कोर्सेस आहेत. आणि हे प्रत्येक क्षेत्रात आहे. जवळजवळ स्किल काउन्सिल ऑफ इंडिया म्हणून एक संस्था आहे, त्यांनी असे बरेच जॉब रोल आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्याच्याविषयी तिथं एज्युकेशन फ्रीमध्ये मिळतं आहे. आणखीन आपण आणखीन असाच विषयावर बोलणार आहोत, पण आता घेणार एक छोटासा ब्रेक. पाहत रहा महाराष्ट्रवान. वेगनंतर विचारा लाईव्ह या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आता आपण ज्वेलरी डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग या कोर्स विषयी सध्या माहिती घेतोय. आपल्या सोबत मदन केंद्रे सर आहेत. सर, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. दरम्यान आपल्याकडे सुनील पाटील यांचा सांगलीवरनं फोन आहे. सुनील, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, आम्हाला विचार सर ते 24 कॅरेट. हॅलो, तुमचा प्रश्न सलग विचारा. हा सर, आम्हाला 22 कॅरेट किंवा 24 कॅरेट हे कसं ओळखायचं? त्यांचा प्रश्न ओळखण्याशी निगडीत आहे. हा, आपण म्हणजे काय करता आपण माहित आहे का, काय करता तुम्ही? ज्वेलरीचं दुकान आहे, तुम्ही काय एक कस्टमर म्हणून विचारताय? त्यांचा फोन कट झालाय, पण त्यांचा प्रश्न होता की ते कसं ओळखायचं, याच्यासाठी तर शिक्षण घ्यायचंय. ऍक्च्युली यासाठी तुम्हाला शिक्षण घ्यायचंय. गोल्ड असेइंग टेक्निक्स असतात. ऍक्च्युली कुठलाही धातू तुम्ही नेकड आयनं ओळखू शकत नाही. तर येलो सर्व काही चमकणाऱ्या वस्तू सोनं नसतं, असं म्हणतो आपण, चकाकणारी गोष्ट सोनं नसतं. त्याप्रकारे
असं ओळखणं अशक्य आहे. काही टेस्ट आहेत तुम्हाला कदाचित माहीत असेल की कुठल्याही सोनाराकडे वगैरे गेलं तर तो पहिल्या वेळेस तू वस्तू सोन्याची आहे की नाही आहे काय करतात ते अगोदर जमिनीवर टाकतात आणि त्याचा एक आवाज ऐकतात. त्या आवाजावरून पण त्यांना आवाजावरून समजतं त्यांना की हा आवाज सोना किती पर्सेंटेज असेल एवढे पण लोक एक्सपर्ट आहेत यात. खऱ्या सोनं ओळखायच्या दोन तीन मेथड आहेत. एक तर दुसरी गोष्ट पाहिली असेल तुम्ही की ज्यावेळेस आपण शॉपमध्ये जातो त्यावेळेस ते लोक काहीतरी एका दगडावर एक लाईन ओढतात आणि त्याच्यावर काहीतरी ॲसिड टाकतात आणि ते पाहतात. आपल्याला समजत नाही ते काय करतात ते आणि ते सांगतात की हे एवढ्या कॅरेटचं आहे. दुसरे आता सिस्टम निघालेले आहेत ज्या लेझर सिस्टम्स आहेत. एक लेझर बीम येतो आणि गोल्डला टेस्ट करतो आणि सांगतो की वा हा इतकं गोल्ड आहे त्याच्यात इतका अमुक धातू आहे अमुक हा धातू आहे. आणि दुसरी एक कुपुलेशन मेथड म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह मेथड ही असते की सोन्याला वितळलं जातं आणि त्या वितळल्याच्या नंतर त्यातले बाकीचे धातू काढून प्युअर राहतो आणि त्यावरून पर्सेंटेज कॅल्क्युलेशन मेथड असते त्या मेथडनं. ती एक 100% खरी मेथड आहे परंतु प्रत्येक वेळेस तुम्ही ती प्रत्येक गोष्ट मेल्ट नाही करू शकत. तर या गोष्टी तुम्हाला शिकल्याशिवाय कळणार नाही. आपण म्हणतो आता की ज्वेलरी झाली सोनं आलं डायमंड झाले किंवा बाकीचे धातू आलं पण त्यासोबत आता हल्ली इमिटेशन ज्वेलरीची पण एक क्रेज आहे. म्हणजे इमिटेशन ज्वेलरी बद्दल खरं तर खूप जणांना आकर्षण असतं आणि या ज्वेलरीला मागणी पण खूप आहे. याबद्दल नेमकं या कोर्समध्ये काही शिकवलं जातं का? आमच्या कोर्समध्ये जो डिग्री डिप्लोमा आज अवेलेबल आहे त्यामध्ये इमिटेशन ज्वेलरी हा एक मेन सब्जेक्ट आहे. यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी आजकाल गोल्डचे रेट जसे जसे वाढत जातात त्यावेळेस माणूस प्रयत्न करतो की त्याला काहीतरी सबस्टिट्यूट भेटेल. ॲक्च्युली सोन्याला सबस्टिट्यूट नाही आहे मी म्हणणं पण चुकीचं आहे पण एक दिवस घालणारे दागिने आहेत. आज सकाळी बनायचे तुमच्या आजच्या प्रोग्रामला घाला आणि उद्या स्वस्त आणि मस्त तो प्रकार. तर त्यामध्ये इमिटेशन ज्वेलरी फार वापरली जाते. तर तुम्ही जर हे कोर्सेस केले तर बरंच इमिटेशन मटेरियल रेडीमेड अवेलेबल आहे. ते रेडीमेड अवेलेबल असलेलं मटेरियल तुम्ही घेऊ शकता आणि हा कोर्स केल्याच्यानंतर तुम्ही स्वतः ते दागिने बनवू शकता. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पहिलं तर तुम्ही स्वतःपासून सुरू करू शकता की रोज एक वेगळा दागिना घालून जाताय. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही ते विकू शकता किंवा याच्यापासून बरेच इस्टॅब्लिश झालेले बिझनेसेस आहेत आणि असे आमच्याकडे बरेच उदाहरणं आहेत माझ्याकडे की काही मुलींनी चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत आणि चांगले बिझनेस सेटअप केलेले आहेत. की आता हा जो विषय आला की कोर्स केला आहे मी डिग्री केले किंवा मी डिप्लोमा जे काही कोर्सेस मी केले त्याच्यानंतर मला नोकरी हवे तर आता नोकरीसाठी नेमकं काय या संधी आहेत या क्षेत्रात? माझा एक्सपिरियन्स असा आहे की 1996 पासून माझ्याकडं एकही मुलगी अशी नाही की सर मला जॉब नाही आहे. हां हे नक्की आहे मी पहिल्यापासून सांगतो की कुणाला चांगला असेल म्हणजे चांगली सॅलरी देणारा आणि कुणाला कमी सॅलरी देणारा असेल पण ते टोटली तुमच्या स्किलवर आहे. तुमचे स्किल्स चांगले असतील तुम्हाला जॉब आहे. पण माझ्याकडे एकही कॅन्डिडेट नाही आहे 1996 पासून की ज्याला जॉब नाही आहे. म्हणजे फुल स्कोप आहे इथे. फक्त आणि फक्त तुम्हाला जिज्ञासा पाहिजे, तुमची इच्छा पाहिजे काम करण्याची आणि तुम्ही वेगळे सर्वांपेक्षा वेगळे पाहिजे. ही चर्चा आपण अशीच पुढे ठेवूया पण दरम्यान सुनील विळेगावकर आहे जालनावरनं. सुनील तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम माझा प्रश्न असा आहे की आपण घरगुती उपायांमध्ये आपण सोनं आहे हे कसं ठरवणार? घरगुती आपल्याला समजत नाहीये. अच्छा म्हणजे त्यांचाही प्रश्न तोच आहे पण आपण तो प्रश्न नगीत आपण हा विषय करूया की आपण करिअर संदर्भातला म्हणत होतो की म्हणजे हा कोर्स केल्यानंतर नोकरीच्या नेमक्या काय संधी आहेत? माझ्यामध्ये ज्याला गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे त्यांनी हा कोर्स करू नये कारण गव्हर्नमेंट नोकरी आणि हा कोर्स फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण ज्याला स्वतःचा बिझनेस करायचा आहे ज्यांना ह्या क्षेत्रात नक्कीच आवड आहे आणि ज्यांना खूप मोठं नाव करायचं आहे त्यांनी नक्की या क्षेत्रात यावं. म्हणण्याचा अर्थ की संधी भरपूर आहेत. स्वतः ज्वेलरी बनवणे हे पण एक क्षेत्र आहे, ही पण एक संधी आहे. नोकऱ्या भरपूर आहेत आणि गव्हर्नमेंटचं मेन फोकस 2022 पर्यंत या क्षेत्राला 7% म्हणजे 8% 16% न्यायचं आहे. म्हणजे प्रचंड इन्व्हेस्टमेंट येत आहे आणि प्रचंड वर्कफोर्सची जरूरत आहे. असं प्रत्येकजण आता विचारतं आपल्याला हे टेस्ट कसं ओळखायचं आणि ते ओळखायचं कसं. तर गव्हर्नमेंटनी प्रत्येक डिस्ट्रिक्टला एक असेईंग सेंटर ओपन करण्याचं एक ठरवलेलं आहे. बऱ्याच डिस्ट्रिक्टला असेईंग सेंटर आहे. तुम्ही तिथं जा, 50 रुपये द्या,
कदाचित त्यापेक्षाही कमी असेल तो रेट, आणि टेस्ट करून घ्या, एक टेस्ट रिपोर्ट मिळतो, भले तो टेस्ट रिपोर्ट 100% आहे नाही आहे त्याच्यानंतर दुसरा आहे, पण एक साधी टेस्ट तुम्ही जर केली तर तुम्हाला बऱ्यापैकी सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं. हे त्यांनी आता प्रश्न विचारला त्याचं उत्तर आहे की थोडं सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं, पण आपण ते करत नाही. तर हे जागृती म्हणून करायला पाहिजे. आणि अशी कुठलीही गोष्ट नाही की तुम्ही नेकड डोळ्यांनी सोनं आहे की नाही हे ओळखू शकत नक्कीच. आणि आपण म्हणू शकतो की करिअरची खरं तरी वेगळी वाट आहे, ती कोणीतरी ही चोखण रडायलाच हवी. सर, तुम्ही आला, तुम्ही आम्हाला या विषयाची अगदी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. आता आपण विचारा लाईव्हमध्ये बघितलं की ज्वेलरी डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग या विषयाचं सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. उद्या आणखीन एक असाच नवीन विषय घेऊन आम्ही तुम्हाला भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.